हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर असा मोस्ट ट्रेंडिंग म्हणजेच क्राऊन केक पाहणार आहोत हा आपण अर्धा किलोचा बनवलेला आहे अगदी रिचनेस असा हा केक झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे थोडासा सिल्वर स्प्रे मी डस्ट केला आहे त्यामुळे अगदीच लूक असा सिल्वर कलरचा आलेला आहे सो इथे हा क्राऊन केक मी अगदी सिम्पल बनवला आहे परंतु क्राऊन ठेवल्यामुळे लूक चेंज झाला आहे चला तर मग बघूयात तर इथे मी अर्धा किलोचा केक स्पॉन्ज तयार करून घेतला आहे हा मी सहा इंचाच्या टीनमध्ये बेक केला आहे इथे मी गुडरिचचं प्रीमिक्स वापरलं आहे दोनशे ग्राम प्रीमिक्स साधारणतः मी एका केकला वापरत असते तर इथे बघा स्पॉन्जचे आपल्या नेहमीप्रमाणे तीन लेअर केलेत शक्यतो पूर्ण थंड झाल्यानंतरच केक स्पॉन्ज हा आयसिंगला घ्यायचा आहे तर तीन व्यवस्थित सारखे लेअर करून घ्यायचेत आणि त्यानंतर अर्धा किलोचा केक बोर्ड घेऊन त्यावरती थोडीशी व्हिपक्रीम लावून घ्यायची आणि शुगर सिरपने सोक करायचे केल्याच्या केल्याच्यानंतर थोडीशी व्हिपक्रीम लावून तीही पसरवून घेतली आणि त्यानंतर चॉक पायनॅप्पल सिरप पायनॅप्पल फ्लेवर आहे सो इथे तुम्ही कुठलाही फ्लेवर बनवू शकता तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण जो केक आहे तो अरेंज करायच्यात सगळ्या स्लाईस याचप्रमाणे तर पुन्हा सेकंड थर्ड याच पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर इथे जर का तुम्ही आपला हा व्हिडिओ जो आहे तो जर का पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला एक बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा त्यामुळे काय होईल की आपल्या चॅनलवरती रोज सकाळी आठ वाजता रोज व्हिडिओ आप आहे रोज सकाळी आठ वाजता आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ पडत असतो तो, तो विषयी किंवा केकविषयी खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती असते किंवा मा केकची डिझाईन असते या पद्धतीने खूप सुंदर असे व्हिडिओ पडत असतात तर नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं कमेंटसुद्धा करू शकता जर का तुम्हाला केक आवडला तर इथे क्रमकोट करून बाजूला ठेवला आहे आणि अगदी एकच ठिपका मी लिक्विड यलो कलरचा इथे टाकला आहे अगदी लाईट कलर मला हवा आहे सो मी फक्त एक ड्रॉप टाकलेला आहे तर बघा अशा पद्धतीने लाईट क्रीम आपली झालेली आहे आणि त्यानंतर पॅलेट नाईफने अगदी थोडी थोडी क्रीम घेऊन केकला लावून घ्यायचे सगळीकडून आणि छान अशी फिनिशिंग आपण करून घेणार आहोत तर फिनिशिंग खूप छान होते जर का आपली क्रीम व्यवस्थित बीट झाली असेल आणि क्रीम व्यवस्थित बीट होण्यासाठी शक्यतो तीनशे वॅटचं किंवा त्याच्या पुढचं बीटर वापरा जर का तुमचे बीटर व्यवस्थित असेल तर क्रीम अगदी छान होते आणि श घेताना शक्यतो ब्रँडेड घ्या कंपनीचं घ्या कुठल्याही कंपनीचं घ्या फिलिप्स असेल बजाज असेल जयपान असेल किंवा आणखी कुठल्याही कंपनीचं परंतु ब्रँडेड कंपनीचं घ्या लोकल घेऊ नका ते गरम होतं कालांतराने ते बंद पडतं सो इथे बघा पूर्ण यल लाईट यल्लो कलरच्या क्रीमने केक जो आहे तो मी छान असा फिनिशिंग करून घेणार आहे खूप सुंदर फिनिशिंग येते जर का आपली क्रीम व्यवस्थित बीट झाली असेल तर त्यानंतर प्लेन स्क्रॅपरने इथे मी फिनिशिंग करून घेणार आहे पण परंतु फिनिशिंगसाठी मी स्क्रॅपर जे आहे ते पाण्यात डिप करून घेत असते रिसेंटली आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता परफेक्ट फिनिशिंगचा तर त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल तर बघा पाण्यात जर का आपण ते स्क्रॅपर जे आहे डीप करून घेतलं तर आपला जी फिनिशिंग आहे ती अगदी सुंदर येते तर इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं पाण्यामुळे काय होतं प्लेन होतं अगदी सॉफ्ट होतं आणि सर्वात महत्त्वाचं एक वेगळी शाईन आपल्या केकला येते जी की शाईन तुमच्या खूप स जणांचा प्रश्न असतो तुमच्या तुमच्या क्रीमची श म्हणजे क्रीमला एक शाईन वाटते किंवा एक शाईन दिसते बाबा क्रीमला तर मी क्रीममध्ये काही ॲडसुद्धा करत नाही मी फक्त क्रीम फेटून यूज करत असते परंतु या पद्धतीने जर का फिनिशिंग कराल तर एक वेगळी अशी चकाकी आपल्या केकला येऊन जाते तर या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या तितक्याच हेल्पफुल आहेत तर असेच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत सो नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर इथे बघा प्लेन स्क्रॅपरने सगळीकडून छान अशी फिनिशिंग करून घ्यायची शक्यतो मी फिनिशिंगसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी इथे दाखवले आहे आणि जर का तुम्ही बिगेनर्स सा असाल तर हळूहळू होतील या गोष्टी लगेच तुम्हाला फिनिशिंग जमणार नाही परंतु या वेने जर का तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर इथे बघा प्लेन स्क्रॅपरने अगदी सुंदर अशी फिनिशिंग येते स्क्रॅपर नसेल तर कुठलंही ए टी एम कार्ड किंवा प्लॅस्टिकची फो फोल्डर फाईल फोल्डरचा एखादा पीस तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे बघा सुंदर असे शार्प एजेस आपल्या केकला आलेले आहेत आणि खूपच सुंदर फिनिशिंग झालेली आहे फिनिशिंग तुम्ही ही नक्कीच चांगली कराल आपले व्हिडिओज बघून 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 तुम्हाला नक्कीच हळूहळू प्रॅक्टिस होईल आणि मी ज्या टिप्स ट्रिक्स सांगते आ, हलु, हलु, हो त्या नक्की फॉलो करत चला हळूहळू इम्प्रुवमेंट होत जाईल तुमच्या केकमध्ये सुद्धा तर इथे त्याच क्रीममध्ये अगदी थोडीशी क्रीम मी घेतली आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे लिक्विड पिंक कलर तर इथे तुम्ही लिक्विड शक्यतो मी लिक्विड वापरला आहे तुम्ही इथे जेल कलर वापरला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला करायचं आहे अबोली कलर तर लिक्विड पिंक कलर टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मी रेड कलरसुद्धा टाकणार आहे एक दोन तीन ड्रॉप तुम्हाला किती डार्क कलर हवा आहे किती लाईट कलर हवा आहे त्यानुसार तुम्ही कलर ॲड करत जायचे तर इथे पिंक आणि रेड कलर मिक्स करून मी अबोली टाईप कलर तयार केला आहे परंतु पुन्हा मला हा थोडासा डार्क वाटतो आहे किंवा जी अबोली शेड हवी आहे तर पुन्हा एकदा मी थोडासा येलो कलर मिक्स करणार आहे सो इथे बघा पुन्हा एकदा थोडासा येलो कलर मिक्स केल्याच्या नंतर मला जो परफेक्ट कलर हवा होता अबोली कलर तर तो इथे रेडी झालेला आहे आणि आता आपण त्याने काढणार आहोत फ्लावर्स तर इथे मी गुलाबाचे साधारणतः एक तीन चार फ्लावर्स काढून बनवून केकवरती ठेवून घेणार आहे आपल्याला क्राऊन केक बनवायचा आहे क्राऊन केक तुम्ही कुठल्याही पद्धतीने बनवू शकता परंतु माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही अशी डिझाईन बनवा याहीपेक्षा वेगळी बनवली तर हरकत नाही तर इथे बघा मी नूरचं इलेवन नंबरचं नोजल घेतलं आहे किंवा आर इलेवनसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर किंवा थोडंसं बेंड आहे ते घे ते घेतलं तरीही चालेल तर थोडासा बेस तयार करून थोडीशी छोटीशी कळी आणि अशा पद्धतीने पेटल्स त्याच्या शेजारी काढत जायचं आहे अगदी सुंदर असे फ्लावर्स येतात जर की जर का आपली क्रीम जी आहे ती व्यवस्थित असेल सॉफ्ट असली तरी चालेल फ्लावर्सला हरकत नाही तर बघा किती सुंदर असं फ्लावर तयार झाले आणि इथे मी केकवरती एक छोटासा मध्ये बेस तयार करून घेते त्याच नौजले आणि फ्लावर जे आहे अलगद उचलून केकवरती ठेवून घेणार आहे तर अशाच पद्धतीचे एक तीन चार फ्लावर्स मी तयार करून घेणार आहे अगदी डिटेलमध्ये आपले व्हिडिओ असतात सो स्किप करत जाऊ नका कारण की जेव्हा स्किप कराल तेव्हाच एखादी महत्त्वाची टीप निघून जाईल आणि पुन्हा तुम्ही त्याच कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये करत असता तेच क्वेश्चन आणि तिथे ऑलरेडी व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तरं असतात परंतु तुम्ही व्हिडिओ स्किप करता किंवा पूर्ण बघत नाहीच सो अशा पद्धतीने नक्की सगळा व्हिडिओ बघत झाला तर इथे मी घेतलेली आहे पिंक पिंक कलरचे फ्लावर्स झाल्याच्यानंतर मी घेतलेली आहे पायपिंग बॅग आणि पायपिंग बॅग फी शेपमध्ये कट करून घेतली तर सॉरी हे थोडंसं सा वरच्या साईडला गेलं आहे त्यानंतर आपण थोडासा हात हलवायचा आहे आणि किती सुंदर असे आपल्या केकला पानं येतात तुम्ही बघू शकता तर पानाच्या नोजलची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही आणि याच पद्धतीने केक रेडी झाला आहे आणि मी बॉर्डरसुद्धा केकला तयार केलेली आहे त्यानंतर माझ्याकडे आहे हा क्राऊन तर हा क्राऊन आपण आपल्या केकवरती ठेवणार आहोत हा क्राऊन तुम्ही टू टीअरच्या केकवरती ठेवू शकता टॉल केकवरती ठेवू शकता तर इथे याला असे हे जे हा जो क्राऊन असतो तो असा फ्लॅट असतो त्यानंतर जे मनी आहेत त्याचे तर ते आपल्याला स्टँडिंग स्टँड करायचे आहेत ही जी मनी आहे तर ही एक तार आहे छोटीशी तर ती तार थोडीशी कडक आहे तर ते आपल्याला थोडंसं प्रेस करून अशा पद्धतीने सगळे उभे करून घ्यायचेत आणि त्यानंतर तो क्राऊन जो आहे तो अलगद केकवरती ठेवून द्यायचा आहे याच पद्धतीने तुम्ही कुठलीही डिझाईन करू शकता आणि हा झालेला आहे आपला क्राऊन केक सो माझ्या पद्धतीने मी क्राऊन केक तुमच्यापर्यंत प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर का हा क्राऊन केक तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तर इथे थोडासा सिल्वर स्प्रे सिल्वर स्प्रेमुळे अगदी रिचनेस दिसेल केकला तर इथे खूप सुंदर असा क्राउन केक तयार झालेला आहे अर्धा किलोचा आहे पायनॅपल फ्लेवरचा आहे तर आय होप गाईज हा केक तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं खूप मदत करणारा ठरेल सो जर का आवडला तर धनश्री केक्सला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो माझ्या हिंदी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धनश्री केक्स हिंदी चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर गाईज